अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. कर्मयोगी माध्यमिक विद्यालय तारापूर येथे आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे हे उपस्थित राहिले होते. राजाभाऊ खरे यांनी या शाळेस विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी 101 बँच भेट दिली असून त्यांचा हस्तांतरण सोहळा या निमित्ताने पार पडला. विद्यालय तारापूर या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाला उपस्थित असलेले माझे मित्र प्रणव परिचारक, त्यांनी बाप्पा गाडगे, अभिमन्यू वाघ या तारापूर ग्रामपंचायतचा सरपंच, माझ्या भगिनी बाबाई समाधान जगताप, बाळासाहेब पाटील, बंधू पवार, आजूबाजूच्या गावातून आलेले माझे सरकारी मित्र, मागच्यावर उपस्थित असणारे या गावाचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, या शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि तारापूर ग्रामस्थांना सुद्धा मी मानाचा जय महाराज करतो. काल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा वाढदिवस होता आणि 1 महिन्यापूर्वी आपल्या शाळेतील बरेचसे शिक्षक मला पंढरपूरला माझ्या फार्म हाऊसवरती भेटले आणि त्यांनी एक अडचण मला सांगितली की साहेब, तारापूरला आमची शाळा आहे परंतु शाळेमध्ये बसायला मुलांना बेंचेस नाही आणि मग आपण बेंचसाठी मदत करावी. मी त्यांना एवढं म्हणाल होतं किती बेंच लागते, तर त्यांनी सांगितलं की 100. तरी बाप्पा मी म्हणलं 1 जास्त देतो, 1 बेंच देतो. शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि तो जो पेज तो सरकारी खोडल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली, महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतली, करमाबाबा भाऊराव पाटलांनी घेतली, शाहू महाराजांनी घेतली, अक्षरशः भडके महाराजांनी. मग ज्या महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं ते करमळी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, कमवा आणि शिकवा अशा परिस्थितीत अत्यंत गरीब परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीत तो आम्ही शिक्षण घेत असताना आम्हाला गरीबांच्या परिस्थितीमुळे पुढचं शिक्षण घेता आलं नाही आणि मग नागपूर निमित्त मुंबईला जावं लागलं आणि मग मुंबईला गेल्यानंतर 1990 पासून शिवसेनेत असल्यामुळे आनंद दिघे साहेबांचा महाराष्ट्राचे भारतीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सहवास मला मिळाला आणि आपल्याला माहितीये की चांगल्या माणसाचा सहवास मिळाला तर माणूस थोडी प्रगती करतो. मग आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संघटनेमध्ये काम करत असताना दिला आणि मग आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतोय या भावनेतून आपण या शिक्षण आणि आरोग्य या दोन प्रश्नांकडे आपण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बघण्याचा दृष्टिकोन घेत आहोत.
34 वर्ष चळवळीमध्ये काम करत असताना आज मोहोळ मतदारसंघामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं की 2024 ची विधानसभेची निवडणूक राजू तुम्हाला लढवावी लागल आणि आपण जे 18-19 वर्ष कामाला लागलो कोरोनाचा काळ होता 2-2.5 वर्ष कोरोना कधी गेले माणूस माणसापासून लाभ गेला होता आणि मग त्यानंतर सुरत गुवाहाटी मार्गे शिंदे साहेबांना जावं लागलं आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी नेतृत्व स्वीकारलं आणि त्या दिवसापासून या मोहोळ तालुक्यामध्ये 17 गावे पंढरपूर तालुक्याची 2009 विधानसभेची रचना केली विचित्र झाली की आपण मतदार रूप आजोबा रेल्वेत होते मग रेल्वेवरनं येऊन जाऊन करण्यापेक्षा ते रेल्वे क्वार्टर्स मध्ये राहिले म्हणून आजोबा तिथं राहिले आणि त्याच्यामुळे आमच्या वडिलांना तिथं राहावं लागलं त्याच्यामुळे वडिलांना राहावं लागलं म्हणून आम्हाला तिथं राहावं लागलं आमचं मूळ गाव हे रूप आणि 2009 या मतदारसंघाचं चित्र बदललं माझ्यापेक्षा आपण जास्तकर आहात राजकारणामध्ये आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला आपण तुमचं नाव ऐकून प्रण परिषदेत आता सांगून गेले की 2009 हा मतदारसंघ 4 ठिकाणी विभागला गेला मग पंढरपुरातली 42 गावं 12 मतदारसंघाला जोडली पंढरपूरची 11 गावं सांगेला तालुक्याला जोडली पंढरपूरची 17 गावं मोहोळ मतदारसंघाला जोडली गेली आणि पंढरपूर शहर आणि 20 गावं मंगेवाडा मतदारसंघाला जोडली आणि या मतदारसंघात या तालुक्याचे 4 भाग झाले मग 2019 पासून मी पाहतोय आपल्या 17 गावं असतील आणि बेगमपूर पासून ते इनके हरवळीपर्यंत असेल तुमच्या पाटपूर पासून ते सावळेश्वर पर्यंत हे 7-62 गावं हे 17-18 गावं एक 90-95 गावांच्या परिस्थिती इतकी विचित्र आहे रस्त्याची म्हणून आता आम्ही धोरण ठेवण्याचे मागत देणार असता तरी या ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि त्याला शेतीला पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा सुखी कुठेच नाही म्हणून स्वतःच्या मदतीने 15-20 रस्ते मी आपण बनवून दिले परंतु नदीतली वाळू सुद्धा आपण पुरत नाही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की साहेब ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अवस्था फार विचित्र आहे आणि मग 50 कोटी एकदम ओके होणारे 9 महिन्यानंतर आमच्या सरकारमध्ये सामील झाले आणि मग आपण तिकडं चालले मग मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की साहेब अवस्था फार विचित्र आहे ज्याला वैद्यकून आपण गुवाहाटीला गेला 9 महिन्यानंतर पुन्हा ते आपल्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा निधी तिकडे जाणार तर माझ्यासारखे 34 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 15 दिवसापूर्वी पाण्यात रस्ता या योजनेअंतर्गत 6 करोड रुपये मला मोहोळ मतदारसंघासाठी अप्पा दिले त्यातले मी जवळजवळ 2.5 कोटी रुपये आपल्या 17 गावासाठी आणले तर तारापूरसाठी 10 लाख रुपये चौचोळीसाठी 20 लाख रुपये छगन पवार इथं आहे मुख्यमंत्र्यांनी मला दिले प्रत्येक गावाला अशा गावाला रस्त्याने त्या गावाला 20 लाख 30 लाख 40 लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला अजूनही प्रणपरिचारक परवा मला भेटले काल मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता आणि अजूनही थोडा प्रचंड प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला निधी देतील आणि त्या निधीच्या माध्यमातून